महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नेहमी या ना त्या कारणानं चर्चित राहणं नारायण राणे यांना पसंत आहे. विक्रीकर विभागात काम करण्यापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत राणे यांनी मजल मारली आहे. हे करत असताना त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत, भूमिका घेतली आहे आणि त्याची किंमतही त्यांनी मोजली आहे. राजकारणातले आधीचे राणे आणि आत्ताचे राणे यात बराच फरक आहे. आत्ताच्या राणेंची ताकद नक्कीच कमी झाली आहे. अशी ही स्थितीत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करू पाहणाऱ्याचं नक्कीच कौतुक आहे. राज्याच्या राजकारणात 50 पार करणाऱ्या नारायण राणेंचा जन्म 10 एप्रिल 1952 रोजी झाला. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी चेंबूरमधल्या हऱ्यानाऱ्या टोळीचे ते सक्रिय सदस्य असल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर राज्याच्या विक्रीकर विभागात त्यांनी काम केलं. याच दरम्यान त्यांनी शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. आक्रमकपणा रक्तातच भिनलेल्या नारायण राणेंना शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेचं व्यासपीठ मिळालं. या व्यासपीठाचा उपयोग करत त्यांनी सेनेच्या वर्तुळातलं आपलं स्थान अल्पावधीतच पक्क केलं. शिवसेनेच्या पहिल्या फळीतलं स्थान पक्क केल्यानंतर त्यांना 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली. यात त्यांनी विजय मिळवला. पण शिवसेना आणि भाजप युती सत्तेपर्यंत पोहोचू शकली नाही. या काळात सत्ताधारी पक्षाला धारेवर धरण्याचं काम नारायण राणेंनी जोरकसपणे केलं. त्यानंतरच्या 1995 निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. त्याचबरोबर युतीही पहिल्यांदाच सत्तेच्या रेड कार्पेटवर पोहोचली. पण मुख्यमंत्री पदाची सोडा मंत्रीपदाची ही माळ सुरुवातीच्या टप्प्यात राणेंच्या गळ्यात पडली नाही. नंतर वर्षभरात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राणेंकडे महसूल, दुग्धविकास, पशुपालन, विशेष मदत आणि पुनर्वसन अशा खात्यांचा भार सोपवला गेला. 1999 दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना जावई प्रेम महागात पडलं आणि सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना खुर्ची रिकामी करण्याचे आदेश दिले. या खुर्चीवर नारायण राणेंची वर्णी लागली आणि 1 फेब्रुवारी 1999 रोजी त्यांनी राज्याचं मुख्यमंत्री पद स्वीकारलं. पण युतीनं मध्यावधीला सामोरं जायचा निर्णय घेतल्यामुळे हे पद त्यांच्याकडे 17 ऑक्टोबर 1999 पर्यंत राहिलं. हा कालावधी पी के सावंतांनंतरचा सगळ्यात कमी कालावधी होता. 1963 मध्ये पी के सावंत 10 दिवसांसाठी मुख्यमंत्री पदावर होते तर नारायण राणे 259 दिवसांसाठी होते. त्यानंतरच्या निवडणुकीत युतीलाच विरोधी बाकांवर बसावं लागलं. मनोहर जोशींना भोवलेलं जावई प्रेम, छगन भुजबळांनी शिवसेनेला केलेला जय महाराष्ट्र या पार्श्वभूमीवर नारायण राणेंना शिवसेनेचंच नेतृत्व करण्याची आस लागली. पण प्रत्यक्षात बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच शिवसेनेतली त्यांची तगमग वाढत गेली. शेवटी त्यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यावेळी सेनेतल्या 5 आमदारांना सोबत घेण्यात त्यांनी यश मिळवलं आणि त्या जोरावर महसूल मंत्रीपदही मिळवलं. मुळात राणेंचा स्वभाव आक्रमक, पण काँग्रेसच्या कामकाजात त्यांच्या आक्रमकतेला कुठेच जागा नव्हती. ते सेनेत असल्याप्रमाणेच काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर टीका करू लागले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 6 डिसेंबर 2008 रोजी त्यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणांवरून पक्षातून निलंबित करण्यात आलं. नंतरच्या 2 महिन्यातच म्हणजेच 19 फेब्रुवारी 2009 रोजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे माफीनामा सादर केला आणि निलंबनाची कारवाई रद्द झाली. तेव्हापासून आजपर्यंत राणे काँग्रेसमध्ये कधीच तीर्थावर होऊ शकले नाही. आपल्या ज्येष्ठत्वाचा मान राखला जात नसल्याची त्यांच्या मनातली खदखद अधूनमधून डोकं वर काढत होती आणि आत्ताही तेच होत आहे. सेनेत असो किंवा काँग्रेसमध्ये राणे नेहमीच स्वतःला पक्षापेक्षा मोठे मानत आले. आता ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनीही दसऱ्यापूर्वी आपण काँग्रेसच्या सीमा ओलांडणार हे स्पष्ट केलंय. पक्षाच्या चौकटीला, पक्ष नेतृत्वाला वारंवार हादरे देण्याचा स्वभाव असलेले राणे भाजपमध्ये तरी शांतपणे बसतील याची खात्री नाही. शिवसेनेतले राणे आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये आलेले राणे या दोघांच्या ताकदीमध्ये कमालीचा फरक आहे. सेनेतल्या राणेंची ताकद सेनेच्या आक्रमक स्वभावामुळे ठसठशीतपणे दिसत होती. ते जसे सेनेतून बाहेर पडले तसतसे त्यांची ताकदही क्षीण होत असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय.
मग विधानसभा निवडणुकीतला त्यांचा स्वतःचा पराभव असो किंवा लोकसभा निवडणुकीतल्या त्यांच्या मुलाचा पराभव असो, ही स्थिती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही झाली. तरीही त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचं धाडस करून सेनेची शिकार करण्याचं स्वप्न भाजप पाहते हे आश्चर्यकारक आहे. राणेंचा बंडखोर आक्रमक स्वभाव कुठल्याही चौकटीत बंद होत नाही हा आजवरचा अनुभव आहे. त्यांच्या आक्रमकतेचा भाजपची वारंवार डोकेदुखी ठरत असलेली शिवसेना आणि काँग्रेसच्या मोडकळीस आलेल्या साम्राज्याला हादरे देण्यासाठी हत्यार म्हणून वापरण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय. भाजप नेतृत्वाचा हा प्रयत्न भाजपवरच बुमरॅंग सारखा उलटू नये म्हणजे मिळवली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.